आणि आता न्यूज टॉप 9 या बुलेटिनकडे आपण वळूयात. सुरुवातीला दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या. 20 मेच्या पत्रकार परिषदेमुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार, ठाकरेंवर आवश्यक ती कारवाई करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश. आयोगानं विरोधकांच्या तक्रारींची दखल घेतली नाही, भाजपच्या तक्रारीवर लगेच कारवाईचे आदेश, राऊतांची ही टीका. तर कोण कोणावर कारवाई करणार हे उद्या स्पष्ट होईल, राऊतांचा इशारा. प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरेंना फोन, उद्याच्या निकालानंतर ठाकरेंकडे भेटीची वेळ मागितल्याची माहिती. प्रसाद लाड यांनी मात्र भेटीचं वृत्त फेटाळलंय. कोकण पदवीधरसाठी भाजपकडून निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर, तर मुंबई पदवीधरसाठी किरण शेलार, मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ दराडे यांना उमेदवारी. कोकण पदवीधरच्या जागेवर शिंदे गटाकडून संजय मोरेंना तिकीट जाहीर, मनसे आणि भाजपनंतर शिंदे गटानं उमेदवारी जाहीर केल्यानं तिरंगी लढत. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांनी उमेदवारी अर्ज भरला. मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अनिल परबांनी कोकण भवनमध्ये जाऊन अर्ज भरलाय. कोकण भवन बाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं शक्ती प्रदर्शन. नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडणूक शुभांगी पाटील लढणार, 5 तारखेला उमेदवारी अर्ज भरतील, सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून संदीप गुळवेंना उमेदवारी जाहीर. रवी राणांनी आमच्या नादाला लागू नये, आम्ही आमच्या भूमिका ठरवू, तुम्ही सांगू नका. रवी राणांच्या ठाकरे मोदींसोबत जातील या दाव्यानंतर संजय राऊतांचा इशारा. लढा ही लोकशाही आहे, आमच्या नादाला लागू नका, आमच्या भूमिका काय आहेत त्या आम्ही ठरवतो एकत्र बसून, आणि त्या संदर्भात माननीय पक्षप्रमुख निर्णय घेतात. सत्ताधारांकडून दिशाभूल करून मतमोजणी प्रक्रियेत फेरफार केला जाण्याची दाट शक्यता, जयंत पाटलांना हा संशय. मतमोजणी संपेपर्यंत संयम ठेवा, सतर्क राहा, जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांना सूचना.